हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेत तच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि भरपूर दिवस झाले आपला फुल व्हिडिओ काही आला नाही. आणि गावाकडे आल्यापासून मला सगळ्यांची अशी रिक्वेस्ट होती की तू आमच्यासोबत फुल व्हिडिओज प्लीज शेअर कर, जे काही तुमचं घरचं रुटीन असतं तर ते. पण इथे प्रॉब्लेम काय होतो, मी जसं तुमच्यासोबत शेअर केलं होतं कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा, की इथे नेटवर्क अजिबात नाही आहे आणि त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ अपलोड करणंच खूप मुश्किल होते. म्हणजे शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी कसंबसं अपलोड करते आहे. सो ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी विसरून जाते की मी व्हिडिओसुद्धा बनवते, कारण मी इथे आले आराम करण्यासाठी, त्याच्यामुळे माझा बऱ्यापैकी आरामच चालू आहे. पण जसं होईल तसं आमचं जे काही रुटीन असतं डेलीचं, ते मी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करत असते. सो जसं होईल तसं मी तुमच्यासोबत फुल व्हिडिओसुद्धा शेअर करेल. सो असंच कनेक्ट रहा. आणि आज ना जायचं थोडी खरेदी करण्यासाठी. नॅनोला काही खरेदी करायची आहे, बेबीसाठी काही खरेदी करायची आहे, कारण तिकडे काय होतं, मला बाहेर काही जाणं जास्त शक्य होत नाही. त्याच्यामुळे तिची थोडीफार खरेदी होती, ती म्हटलं आपण इथेच करूयात. आणि बाकीसुद्धा काही फोटोशूटसाठी वगैरे थोडेफार कपडे पाहिजे होते मला, तर त्याच्यामुळे म्हटलं ते सुद्धा तिला घेऊयात. तर आता तिकडे जाण्याच्या अगोदर ना, आज एकादशी आहे, एकादशीचे आईने बनवले होते काय बोलतो भगरीचे धिरडे, किंवा म्हणजे आमच्याकडे धिरडे बोलतात तुम्ही, त्याला डोसे धिरडे काही बोलू शकता. सो ते बनवले होते आणि ते खरंच खूप टेस्टी झाले होते. मला एकादशी नसते, उपवास नसतो, पण तरीसुद्धा ते मी मस्तपैकी खाल्ले आहेत खरं तर. म्हणून म्हटलं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. सो चला ते अगोदर बघा, नंतर आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करू. एक वाटी झोर 2 तासापूर्वी भिजू घातली. सगळी घेणार का मग? हे पण भिजवलं होतं ना? किती वेळ भिजवलं? 2 तास झाले. थोडस टाकायचं. चार पाच मिरच्या टाकायच्या. जे जिरे खातात ते जिरे पण टाकू शकतात ना, आपण नाही खात जिरे. त्यानंतर शेंगदाणे, थोडी शेंगदाणे टाकायची. अंदाजे का? अंदाजे थोडी टाकायची. असं काही प्रमाण कमी जास्त झालं तर काही बिघडतं का? नाही, एवढं नाही ना. आणि हे मिक्सर मधून काढायचं. मिक्सर मधून काढायचं. पाणी टाकून वाटून घेतलं. एवढं कन्सिस्टन्सी बघा कशी. आता चवीपुरतं मीठ टाकायचं. आपण अगोदर पण मीठ टाकू शकतो. नाही, अगोदर पण टाकू शकतो, पण अंदाज येत नाही. हा, म्हणून आता नंतर टाकायचं. हे चवीपुरतं मीठ टाकायचं. झालं का बॅटर? हा झालं. मस्त डोसेसारखं लागतं खायला, है ना? कपड्यानं थोडस तूप लावलं, ब्रश नाही तर. त्याच्यावर टाकायचं. पातळ करायचं असेल तर ते जास्त पातळ करायचं. हे दोन्ही साईडने भाजायचं का एकच? बघा मस्त झालं एकदम. आणि असं तुटत नाही काही नाही, मस्त होत ना. एकदम पातळ करायचं असतं तर एकदम पातळ पण पीठ करायचं, जास्त पातळ करायचं असतं तर. थोडस जाड म्हणलं तर थोडं घट्ट ठेवायचं. जाडच चांगलं लागत असेल पण पातळ पेक्षा. कोणाला जाड आवडतो, कोणाला पातळ आवडत. मस्त झालं. आजी त्रास नको देऊ. आजीला त्या जाळीमध्ये बसते का? बसते
आम्ही बाहेर चाललो आणि हे एक याला कळले की आम्ही बाहेर जाणार आहोत म्हणून माझ्या मागे मागे फिरतोय. उलटी परत केली तू काय खायला लागली तिखट जास्त लोणचं जिन खाल्ले खाल्ले आई एकच लोणच्याची फोड खाल्ली होती एकच त्याला खायला किती लागत होती बर आज ना बंद झाली आता अजिबात नको बोलतो बर त्या दिवशी खाल्लं होतं थोडस त्याच्यामुळे तिला त्रास नव्हता झाला म्हणून खाल्ली बाय बाय. काय झालं मग बाहेर जायचं कुठे गेला ते बघ ना आता तो ना आपल्या माग मागच येणार पिकू कुठे जायचं आपल्याला चल ग तर आत्ता आम्ही चाललोय घनसावंगीला शॉपिंगसाठी. बरेच जण मला विचारतात की तुझं गाव कोणतं त्यामुळे मी स्पेशली घनसावंगी असं सांगितलं की तिथे चाललोय आणि तिथून 3-4 किलोमीटरवरती माझं गाव आहे. आता एक्झॅक्ट गावाचं नाव तर नाही सांगत पण जे आसपासचे लोक आहेत ना त्यांना कळलं असेल की हा रोड कुठला आहे ते जे माझे व्हिडिओ बघत असतील स्पेशली त्यांना. आणि बघा आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला खूप इझिली अवेलेबल होतात पण गावाकडे अजूनही तसं नाही आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना खूप सफर करावं लागतं स्ट्रगल करावं लागतं आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे बघा हा रस्ता. आता एक दिवस जायचं म्हटलं तर एवढे आदर आपटत जावं लागतं आणि त्याच्यात जर हे इथले लोक रोज येणं जाणं करतात त्यांच्यासाठी तर बघा किती मुश्किल असेल हे. त्यामुळे म्हटलं तुम्हाला ही गोष्ट मी दाखवते. चालते नको सॉक्स आपण जाऊ दे कशाला. आता बघूया मग साडी नानू नानू साडी बघूया आता येणार ड्रेस तिला कशी बघायची 6 महिन्यापर्यंत आत्ता येण्यासारखे कॉल येतोय कोणाचा नंबर आहे ते आवडलं मला थोडस याला घालू शकते मी दिवाळीला आले त्याच्या अगोदरच होत ना तर इथे ना मी पिलूसाठी ड्रेस बघते. घरून येताना मी खरं तर विचार केला होता की मी तिच्यासाठी ना 5-6 ड्रेस घेणार कारण काय होतं मला तिकडे एकटी असल्यामुळे आता बाहेर जाणं काही होणार नाही सारखं कारण मग एकतर ऑनलाईन ऑर्डर करावं लागतं किंवा मग आता इथून घेऊन जाऊ म्हटलं आपण थोड्याशा मोठ्या साईजमध्ये. पण आता काय झालं बघा इथे मला काही ड्रेस आवडत नव्हते कारण खूप सिम्पल ड्रेस होते नाहीतर मग खूपच जास्त हेवी ड्रेसेस होते. मग आता उन्हाळा चालू आहे तर त्या सीझननुसार थोडे ड्रेस मला पाहिजे होते आणि तिला ते सूट पण व्हायला पाहिजेत असे होते त्यामुळे मला इथे काही खूप जास्त ड्रेसेस आवडले नाहीत. हा हातातला जो तुम्ही बघताय तो एक ड्रेस आवडला त्यामुळे आम्ही तोच ड्रेस घेतला आणि त्याच्यानंतर चहा घेतला कारण मस्तपैकी स्पेशल असा गुळाचा चहा आलेला होता. हे जे शॉप आहे ना तर ते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे कपडे घ्यायला सुद्धा आम्ही इथेच यायचो किंवा मग माझ्या आत्त्यांना साड्या घ्यायच्या असतील काही असेल तर
तेव्हापासून आम्ही इथे येतोय, त्याच्यामुळे मग इथेच आलो होतो. त्यानंतर मग मी साड्यासुद्धा बघायला सुरुवात केली, कारण मागच्या वेळी जेव्हा साड्या घेतल्या ना तेव्हा 5-6 साड्या घेतल्या, पण तरीसुद्धा ना त्या कमी पडल्या, आणि आता पाहुणे कोणी येत जात राहतं, त्याच्यामुळे म्हटलं अजून एक्स्ट्राच्या साड्या इथे बघूयात, जर भेटल्या चांगल्या तर मग घेऊयात. याच्यामध्ये कलर आहेत का? हे मला आवडलं सुद्धा. आणि साडी आणि ड्रेसची खरेदी केल्याच्या नंतर ना आम्ही इथे आलो होतो, काही देवाचं साहित्य घ्यायचं होतं म्हणजे पूजेचं वगैरे, तर ते घेण्यासाठी. आणि तिथेच ना मला हे साचे पण मिळाले, तर मी पुण्यामध्ये असे साचे घेतले होते खरं तर, 2-3 साचे आहेत माझ्याकडे रांगोळीचे, पण झालं काय हे जे साईडला कडा असतात ना, तर तसं माझ्याकडनं होतं, एकदम प्लेन होतं, आणि मग ते रांगोळी थोडीशी बाहेर जाते असं होतं, त्यामुळे मग हे छान वाटले मला, त्यामुळे म्हटलं घ्यावेत आपण, कारण दरवाजासमोर काय होतं अशी रांगोळीचं काढायची असेल ना आपल्याला वेळ लागतो, आणि साचे असतील ना तर पटकन आपण ते साच्याने रांगोळी काढू शकतो, त्याच्यामुळे म्हटलं घेऊयात. तर ज्ञानूसाठी आणि माझ्यासाठी मग साचा घेतला. आणि मागे एका शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी देव क्लीन केले होते, तर काय होतं बऱ्याचदा म्हणतात की एक देव क्लीन करण्याचीसुद्धा एक पद्धत असते असं तसं, मग पंचामृतने कोणी करतं काय, मीसुद्धा तशी करत होते, पण मग त्यापेक्षा ना क्लीन होतात हे आणि देव, हे गोदाजल आहे ते, हे कुठलंही जे तुम्ही स्वामी समर्थाचं केंद्र असेल किंवा मग असे जे काही शॉप्स असतात ना पूजेच्या साहित्याचे, तर तिथं गोदाजल मिळून जातं, त्याच्यामुळे मग मी इकडं गावी आले ना तर इकडूनच घेऊन जाते, जेणेकरून ते देव क्लीन करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं, आणि आपल्याला घासण्याची वगैरे पण गरज पडत नाही, देव खूप छान निघतात देव. आणि त्याचबरोबर ज्ञानूला देवांसाठी ना हार वगैरे हवे होते, मग ते सुद्धा इथून घेतले, बघा छोटे छोटे नाजूक नाजूक असे खूप छान हार होते इथे. पण दिसायला छान दिसत. काय घ्यायचं अजून? छोटे नाही पाहिजे मला, अशा आहेत हे पायाचे, याचे पाहिजे असेल तर तुला घे, बाकी नको आहे. तर आता ना इथली शॉपिंग झाल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं ज्वेलरी शॉपमध्ये, पण तिथलं ते शॉप जे आहे तर ते बंद होतं, आणि इकडे ना खूपच लिमिटेड ऑप्शन असतात, त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केला प्लॅन, आणि इथली सगळी शॉपिंग करून मग घरी जायला निघालो. सो चला आजचा छोटासा व्लॉग मी इथे सेंड करते, कसा वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.